कोगनोळी येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकानात चोरी. कोगनोळी तालुका निपाणी येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शनिवार तारीख 24 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी तालुका निपाणी येथील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर महावीर चौगुले यांचे अरिहंत किराणा स्टोअर्स हे दुकान आहे. शुक्रवार रात्री दुकानची शटरची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 3 खाद्य तेलाचे डबे, तांदळाच्या 2 पिशव्या, सुमारे 600 रुपये चिल्लर असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरीची घटना शनिवार तारीख 24 रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनेची माहिती तात्काळ कोगनोळी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी कोगनोळी बेट हवालदार पीएम घस्ती व राजू गोरखनावर यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनीही भेट देऊन सदर चोरीच्या घटनेची पाहणी करून सर्वांनी सावधान राहण्याचे आवाहन. विजनको ऑफ सोसायटी लिमिटेड कोगनोळी, विश्वासाचे दुसरे नाव. ठेवीवर सर्वाधिक व्याजदर 12%, 46 दिवस ते 90 दिवस 8.5%, 91 दिवस ते 180 दिवस 9%, 181 दिवस ते 1 वर्षापर्यंत 10%, 13 महिने ते 2 वर्षापर्यंत 11%, 25 महिने व पुढे 11.5%. विजन कॅश सर्टिफिकेट दामदूप पट्ठेव योजना 6 वर्ष 6 महिने 78 महिने. कर्ज सुविधा: वैयक्तिक कर्ज, वाहन खरेदी कर्ज, व्यवसाय कर्ज, सोने तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, तारण कर्ज, टीव्ही फ्रीज मोबाईल घेण्यासाठी कर्ज, बचत गट कर्ज योजना, 1 दिवसात कर्ज मंजूर, कर्जावर कमी व्याजदर. इतर सुविधा: घरपोच सेवा, उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग, मोफत RTGS, NEFT, ऑनलाईन 7-12 उतारे काढून मिळतील, ई स्टॅम्प मिळतील, SMS सुविधा. एक वेळ अवश्य भेट द्या. विजनको ऑफ सोसायटी लिमिटेड कोगनोळी, हालसिद्धनाथ कॉम्प्लेक्स, श्री अंबिका मंदिराजवळ कोगनोळी. संपर्क फोन नंबर 083-38-26-95-55, मोबाईल नंबर 94-49-21-75-55 व 98-80-10-90-55. कामधेनु अॅग्रो मार्ट, आमच्याकडे शेतीसाठी लागणारे औषधे, विविध कंपन्यांची खते, अवजारे मिळतील. कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, हणबरवाडी, दत्तवाडी येथील शेतातील पिकांची स्वतः पाहणी करून योग्य मार्गदर्शन व अचूक सल्ला देऊन माफक दरात औषधे देणारे सीमाभागातील विश्वसनीय एकमेव दुकान कामधेनु अॅग्रो मार्ट, मेन रोड, हायवे लगत, कोगनोळी फाटा. प्रोप्रा अनिल कोंडेकर, संपर्क नंबर 97-41-88-38-38 व 98-80-64-38-38. एक वेळ अवश्य भेट द्या.